शाळेतल्या तीची गोष्ट, अल्लड वयातल्या प्रेमावर आधारित नवीन वेब सिरीज, ती आणि शाळा लवकरच आपल्या भेटीला, छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन, शाळेतल्या त्या अल्लड वयात आपल्याला प्रत्येकालाच कोणीतरी ती किंवा तो नक्कीच आवडत असतो, हाच धागा पकडत स्टुडिओ 09 घेऊन आलेत अस्सल प्रेमाची निरागस भावनांची प्रेमकथा। आपण डोळे बंद करताच डोळ्यासमोर फिरणारे ते अल्लड वयातील क्षण, ती शाळा, ते मित्र मैत्रिणी, तो बिंदास धिंगाणा, ती शाळेला मारलेली दांडी, हे पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे वेब सिरीज ती आणि शाळा च्या माध्यमातून। तर 3 मे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यूट्यूबवर पाहायला विसरू नका ती आणि शाळा। नमस्कार, मी धनेश पाटील। स्टुडिओ 9 माध्यमातून ती आणि शाळा या नावाची वेब सिरीज आम्ही नवीन घेऊन येत आहोत लवकरच। तर शाळेतल्या तिची गोष्ट किंवा शाळेतल्या अल्लड वयातली ती गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलाकार साताऱ्यातले आणि तुम्हाला आजूबाजूच्या परिसरातले दिसणार आहेत। त्यातला एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे अनुश्री माने। अनुश्री काय सांगशील? नीलू म्हणजे एकदम शाळेमध्ये साधी सोज्वळ आणि गोंडस अशी मुलगी असते जी दहावीतली एकदम बालिश त्या टाईपमध्ये, तर असं एक ते कॅरेक्टर आहे आणि वेबसिरीज करताना खूप मज्जा आली। सो सर्वांनी लवकरच येते आमची वेबसिरीज, सो स्टुडिओ 09 प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांनी वेबसिरीज साठी पहा। नमस्कार, मी आशिष पुजारी, आशिष रावणी। या ती आणि शाळा वेब सिरीजचा मी लेखक आणि दिग्दर्शक आहे। स्टोरी स्क्रीन प्ले आणि दिग्दर्शन हे माझं आहे। ती आणि शाळा, शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेलेला एक काळ आहे जो अगदी मजेनं प्रत्येकानं अनुभवलेला असतो ना। आजही आपल्याला ती गोष्ट आठवली तर आपल्याला त्या दरम्यानचे मित्रमैत्रिणी आठवतात, स्पेशली ती आठवते। तर तिला आठवण्यासाठी तुम्हाला आवर्जून ही ती आणि शाळा वेब सिरीज बघावी लागणार आहे, ज्याच्यातून आपल्याला शाळा खूप काही शिकवते जसं ती सुद्धा शिकवते आणि आफ्टर शाळा आपली लाईफ काय असू शकते किंवा इन बिटवीन शाळा काय असू शकते। तर या संदर्भात एक एंटरटेनमेंट आणि मनोरंजन म्हणजे पूर्णपणे तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने एक वेब सिरीज तुम्हाला भेटायला येते स्टुडिओ 09 प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती, तर आवर्जून बघा। नमस्कार सर्वांना, ती आणि शाळा ही वेबसिरीज सगळ्यांनाच आवडेल आणि खूप युनिक वेबसिरीज आहे। याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी ट्रॅजेडी बघायला मिळेल, इमोशन्स बघायला मिळतील, कॉमेडी बघायला मिळेल, सिरियसनेस बघायला मिळेल, सगळं युनिक आहे खूप आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ही वेबसिरीज आवडेल। तर सगळ्यांनी वेबसिरीज बघा आणि हवा सगळ्या कलाकारांना सपोर्ट करा। मी सिद्धी जांभळे, खरं तर माझं हे फर्स्ट टाईमच माझ्या वेबसिरीजमध्ये, मी पहिल्यांदाच काम करते। तर मी आधीपासून एक प्रेक्षक म्हणून या टीमचे वेबसिरीज सॉन्ग्स बघत आली, खूप इच्छा होती। तर तसं मी त्यांना ऑडिशन पाठवलं होतं, मला जसं कळलं का ते असे वेबसिरीज बनवत आहे, तर खूप भारी वाटलं जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि आता शूट झालं आहे, 5 एपिसोड झाले, त्यामध्ये खूप मजा आली आणि मी परत ते दिवस जगली असं मला वाटलं। तर तुम्हीसुद्धा ते दिवस एकदा परत तुम्ही अनुभवाल सिरीज बघून स्टुडिओ 09 या प्रोडक्शनवरती। तर यूट्यूबवरती नक्की जाऊन बघा, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 3 तारखेला येईल, तर तुम्ही नक्की बघा। थँक्यू। नमस्कार, मी ऋषिकेश देशमुख, ह्या वेबसिरीजचा कॅमेरामन म्हणून मी आहे इकडे। तर पहिल्यांदा प्रथम तर म्हणजे की मी सरांना धन्यवाद म्हणेन, कारण ते आधी फोटोग्राफी करत होते आणि सगळा म्हणजे हा कॅमेरा करायला मला त्यांनी दिलेला आहे, तर तो मोठा विश्वास। दुसरी गोष्ट म्हणजे ती आणि शाळा ही वेबसिरीज करतो आहे आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे ती आमच्या शाळेत नव्हतीच, कारण मी मुलांच्या शाळेत होतो आणि मुलांच्या शाळेत ह्या गोष्टी अनुभवायला भेटल्याच नाही। तर आता मी अनुभवतो आहे ह्या शूटिंगमधून, खूप मज्जा मस्ती केली ह्या शूटिंगला आणि आता बघूयात आपण की शूटिंग झाल्यानंतर आता वेबसिरीज येते 3 मेला, तेव्हा बघूत आपण की कशी आहे। नमस्कार, मी ऋषभ भैताडे। तर ती आणि शाळा ही वेबसिरीज स्टुडिओ 09 ह्या प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला येणार आहे। तर ही वेबसिरीज जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही खूप सारे असे गोष्टी आहेत जे तुम्ही रिलेट करू शकाल, खूप सारे असे सीन आहेत जे तुम्हाला आठवेल की तुम्ही पण हे जगले असाल आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आठवतील की आमच्या पण आयुष्यामध्ये असं घडलेलं होतं। तर आम्ही ही वेबसिरीज बनवताना खूप एन्जॉय केला आणि आय होप की तुम्ही पण ही वेबसिरीज बघताना नक्की एन्जॉय करता। नमस्कार, मी माधव सोळसकर, नाटक 40 वर्ष प्रायोगिक रंगभूमीमध्ये काम करतो आणि आता माझी कन्या आणि जावाई आणि 09 याच्यामार्फत जी शाळा वेबसिरीज होत्या, याच्यापूर्वी शाळा झालेली आहे, मराठी शाळा झालेली आहे,
आणि माझ्याही माझ्या जुन्या शाळेतल्या आठवणी, अगदी भवानी शाळेमध्ये मी सातारमध्ये शिकलेलो आहे आणि शाळेतले ज्या आठवणी असतात त्या शाळेच्या आठवणी पुन्हा वेब सिरीजमार्फत प्रत्येक मुलाला अशी वाटायला पाहिजे की ही माझी शाळा आहे. जो आत्ता तरुणपणात आहे, जी 90च्या पूर्वीची शाळा होती आणि 90 नंतरची शाळा, आणि आता ती आणि शाळा जी आहे ती संकल्पना 2000 नंतरची जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांच्याकरता ही फार महत्त्वाची आहे. हां बघ, नमस्कार, माझं नाव प्रतीक सोनवले. या वेब सिरीजमध्ये मी वसीम मुल्ला नावाचं रोल प्ले केला आहे. कसं शाळेत असताना मी पण उंडगाच होतो, आत्ता पण मी उंडगाच मला रोल भेटला आहे, छान वाटते. सो तुम्ही ती वेब सिरीज बघा आणि माझी ऍक्टिंग कशी वाटली ते सांगा. धन्यवाद. संदीप वाघमारे, मी कराडचा आहे. याच्या अगोदर मला शाळा वेब सिरीजमधून तुम्ही बघितलं असेलच, म्हणजे शाळा वेब सिरीजमध्ये मी शिपायची भूमिका केलेली, ती पूर्ण महाराष्ट्रभर तशी म्हणजे बऱ्यापैकी गाजली. पण आशिष रावणी यांच्या आदराखातीर, आशिष सरांच्या आदराखातीर मी आत्ता शिक्षकाची भूमिका केली, म्हणजे पीटी शिक्षकाची. म्हणजे पीटी शिक्षकांना शिकवताना किंवा नॅट स्टडीला जे काय मुलांनी त्रास दिला ह्या वेबसिरीजमधून तुम्हाला कळेलच, किंवा शिक्षकांना किती त्रास होतो काय होतं हे तुम्हाला माझ्या ह्या वेबसिरीजमधून कळेलच. नमस्कार, मी सईद मजदूम. मी या वेब सिरीजमध्ये दिप्या नावाचं कॅरेक्टर करतोय. दिप्या म्हणजे निलूवरती एकतर्फी प्रेम करणारा कॅरेक्टर आहे आणि हा कॅरेक्टर करताना खूप म्हणजे खूप मजा आली आणि ही वेब सिरीज तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही वेब सिरीज बघताना तुम्हाला तुमच्या शाळेतली तीही नक्कीच आठवेल. नमस्कार, मी सागर श्रीवाची. तर मी या शाळेमध्ये शिपायाचा रोल करतोय आणि आपल्या ज्या काळात, शाळेच्या काळात प्रत्येकाने अनुभवलेलं असतं. आपल्या शाळेच्या काळात ती असते किंवा इतर मित्रमैत्रिणी किंवा अशा खूप साऱ्या काही गोष्टी असतात ज्या आपल्यासोबत घडलेल्या असतात. तर असंच सगळं काही आम्ही या वेबसिरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासाठी, म्हणजे जे प्रेक्षक आहेत बघणारे, त्यांना ज्यांचा जो अनुभव आहे आधीचा तोच आम्ही पुन्हा यात ताजा करायचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी समीक्षा वासनिक. मी अमरावतीवरनं आलेली आहे इथे. माझी आधीपासून खूप इच्छा होती की या टीमसोबत काम करावं आणि मला ॲक्टिंग क्षेत्रात पण खूप आवड होती. तर मी ऑडिशन दिलं आणि इथे या वेबसिरीजसाठी सिलेक्ट झाली. मी या वेबसिरीजमध्ये मॅडमचं कॅरेक्टर प्ले करत आहे आणि मला खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं हे कॅरेक्टर प्ले करून. तर माझा अभिनय कसा वाटला आणि तुम्हाला हे माझा अभिनय बघायचा असेल, आमची पूर्ण ती आणि शाळा ही वेबसिरीज बघायची असेल, तर स्टुडिओ 09 या प्रोडक्शनला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि 3 तारखेला हे आम्ही पहिला एपिसोड रिलीज करत आहे, तर नक्की बघा. आणि माझा अभिनय त्यात कसा वाटला हे नक्की सांगा आणि